सगळ्यांच्या नादी लागायचं, बायकोच्या नादी लागायचं नाही. कुणाची बायको समजदार, कुणाची बायको प्रेमळ, कुणाची बायको मनमिळाऊ, कुणाची बायको भांडखोर, कुणाची बायको संशयी. आमचं इथलं महिला मंडळ खूप चांगलं आहे. चांगलं आहे ना महिला मंडळ? हा महिला मंडळ जरा बोलत सरा, घाबरायचं नाही. अहो तुमच्यासाठी 5 जेंट्स कीर्तन आहे, 2 लेडीज कीर्तन आहे. तुमच्यासाठी 2 लेडीज कीर्तन आहे. आजचं लेडीज कीर्तन मला वाटतं पाठीमागे 1 लेडीज कीर्तन झालं. महिला मंडळ आज आपल्या पार्टीचं कीर्तन आहे, पार्टीचं. महिला मंडळ घाबरायचं, आवाज आला पाहिजे मला, आवाज. घाबरायचं, मी खरंच घरी निघून जाईल आता. तुम्ही जर बोलल्या नाही ना, मी खरंच घरी निघून. तुम्ही बोलायला सर नाही. महिला मंडळ घाबरायचं, भ्यायचं, कसली चिंता करायची, उद्यापासून घरात काम करायचं. खुशाल नाही म्हणताय. हा हे बिचारे म्हणतील कुठून ताईला तारीख दिली, कुठून नाही, कुठून बळीराम महाराजांना बुद्धी सुचली, कुठून नाही. बऱ्या बिचारी आमच्या लक्ष्म्या घरात काम करत होत्या, कीर्तन ऐकून बिघडल्या. दुसऱ्या दिवशी कामाला हात लावायलाच तयार नाही. असं काही करू नका महिला मंडळ, घरातलं कामही करा आणि कीर्तनाचा आनंदही घ्या. अगं लक्ष्मी, माझी कुठेही पार्टी चाललेली नव्हती. सगळ्या जगाच्या भरण पोषणाची जबाबदारी माझ्यावर आहे. सगळ्या जगानं काही खाल्ल्याशिवाय मला काही खाता येत नाही. पण विश्वास ठेवेल ती बायको कसली, विश्वास ठेवेल ती बायको कसली. एक जणाची बायको त्याला कधीच कुठं जाऊ देत नव्हती. कोणाच्या दहाव्याला नाही, मौतील नाही, वरश्राद्धाला नाही, कीर्तनाला नाही, भजनाला नाही, सभेला नाही, पार्टीला नाही, वाढदिवसाला नाही, कुठंच नाही. ते असं घरात बसून बसून वैतागलं. नेमका तिचा बाप आजारी पडला आणि ती 4 दिवस माहेरी गेली. पण माहेरी गेल्यानंतर सुद्धा ती गप बसत नव्हती. ती तिथून सारखा त्याला फोन करायची, कुठं आहे तुम्ही, हे म्हणायचं घरातच आहे. ती म्हणायची कशावरून, हे घाबरेल गिर एकंदरीचं. हे लगेच मिक्सरचा आवाज काढायचो, कुर. पहिल्या दिवशी फोन केला, कुठे, घरातच आहे मिक्सर. दुसऱ्या दिवशी फोन केला, कुठे, घरातच आहे मिक्सर. तिसऱ्या दिवशी फोन केला, कुठे, घरातच आहे मिक्सर. चौथ्या दिवशी ती माहेरवरून आली. ती माहेरवरून आली पण याचा घरात तपास नव्हते. फरार झालेलो होतं, फरार. याला वाटलं बरं झालं भारत स्वतंत्र झाला, हे फरार झालेलो होतं. ती म्हणे बंड्या कुठं गेलतो हे पप्पा. बंड्या म्हणे मम्मे जशी तू मामाच्या गावाला गेली ना मम्मे, तसे पप्पा घराच्या बाहेर गेलेत मम्मे. अरे काय बोलतोस बंड्या, जेव्हा जेव्हा मी पप्पाला फोन लावायचे तेव्हा पप्पा मला मिक्सरचा आवाज काढून दाखवायचे. अगं मम्मे जशी तू मामाच्या गावाला गेली ना मम्मे, तसे पप्पा घराच्या बाहेर गेलेत मम्मे. पण जाताना आपलं मिक्सरच संग घेऊन राहिली म्हणे मम्मी. यांचा धाक्काय साधा आहे का? दहा खेड्याचे लोक आहेत का? बरोबर. कुणाची बायको कशी, कुणाची बायको कशी, कुणाची बायको कशी, ही देवाची बायको. देवाच्या बायकोनं सांगितलं तुम्ही काय बोलता यावर माझा विश्वास नाही. उद्या बघूया. दुसरा दिवस उजाडला. दुसऱ्या दिवशी लक्ष्मी मातेनं काय केले, एक रिकामी डबी घेतली. रिकाम्या डबीमध्ये एक मुंगी भरली, ती डबी आपली कपाटामध्ये ठेवून दिली. परमात्माला जेवायला बसले, घास उचलायचा, तोंडात घालायचा, थांबा देवा. काल तुम्ही मला सांगितलं होतं विश्वामध्ये जगतामध्ये एकाही जीवाला उपवासी राहू देत नाही. म्हटलं खरंच राहू देत नाही. आज जर एक जीव मी तुम्हाला उपवासी दाखवून दिला तर दाखवून दे. लक्ष्मीमाता कपाटाजवळ गेल्या, कपाट खोललं, कपाटातून डबी काढली, डबी परमात्म्याच्या समोर आणली. लक्ष्मी अगं तू जर मला उपवाशी जीव दाखवून दिला, बोल तुला केवढ्याची पैठणी पाहिजे. तू म्हणशील तेवढ्याची पैठणी, तू म्हणशील तिथं फिरायला घेऊन जाई, तेवढा उपवाशी जीव दाखवून दे. लक्ष्मी मातेनं डबी खोलली, डबी परमात्म्याच्या समोर आणली, डबी उघडली, डबी उघडली महिला मंडळ, तर आतमध्ये प्रकार काय होता? आतमध्ये ती डबी संपूर्णपणे साखरेने भरलेली होती आणि वरती मुंगी साखर चाटण्याचं काम करत होती. लक्ष्मी मातेनं दृश्य बघितलं, परमतत्वाच्या चरणविंदावरती दंडवत घातला आणि भगवंताला सांगितलं, प्रभो तुमचा महिमा अगाध आहे, तुमची लीला अगाध आहे, संपूर्ण विश्वावरती तुमचं नितांत प्रेम आहे. आणि त्या नितांत प्रेमाचं हे मूर्तिमंत उदाहरण आहे. विठ्ठल सारख्या सामान्य जीवांवरचं प्रेम. चला पुढे, परमात्माचं त्याच्या आप्तेष्टांवरचं प्रेम बघूया. परमात्मा आहे, देव आपल्या सगळ्यांचं रक्षण करतो. देव आहे पण आपल्याला जाणवत नाही, देव आहे पण आपल्याला दिसत नाही. देव आहे, देव आपल्यावरती प्रेम करतो, देव आपल्यावरचं रक्षण करतो प्रत्येक क्षणाक्षणाला. सांगेन मी तुम्हाला, काही लोक देवाला मानायला तयार नाही. काही नास्तिकवादी लोक म्हणतात या जगात देव नाही, आम्ही देवाचं अस्तित्व मान्य करत नाही. काही विज्ञानवादी लोक म्हणतात या जगात देव नाही, आम्ही देवाचं अस्तित्व मान्य करायला तयार नाही. त्यांना सुद्धा मी सांगेन देव आहे.
प्रत्येक क्षणाला आहे. सांगू का आपल्याला दररोजचं व्यवहारातलं उदाहरण देव आहे. देव आपल्याला जाणवतो पण तरी आपण देव मानत नाही. तू म्हणाल कस काय, मला सांगा कंडारीचा आणि 10 गावच्या खेड्यातले मंडळी भाविक भक्त या ठिकाणी कार्यक्रमासाठी आलेले आहे. मला सांगा दररोज रात्री आपलं झोपडं आपल्या हातात आहे. पुरुष मंडळी महिला मंडळी, दररोज रात्री झोपणं आपल्या हातात आहे पण दररोज सकाळी आपल्याला आठवणी नित्य नियमानं उठवणारा कोण आहे? कोण आहे? आणि जर समजा देवानं आपल्याला उठवलंच नाही तर करा नातेवाईकांना फोन करा, नातेवाईक जमान जाऊ दे यांना. अरे दररोज आठवणीनं परमात्मा आपल्याला उठवतो का? कारण त्या परमात्म्याचं तुमच्या आमच्या सामान्य जीवांवरती असणार प्रेम. आता आपतेष्टांवरचं प्रेम बघूया. रुक्मिणी मातेने सांगितलं, देवा मला तुमच्यासारखा सुंदर सजरा गोजरा गोंडस अशा स्वरूपाचा मुलगा हवाय. भगवंताने सांगितलं 10 वर्ष तपश्चर्या करा मिळेल. 10 वर्ष तपश्चर्या केली आणि प्रद्युम्न नावाचा सुंदर मुलगा मिळाला. सत्यभामेने सांगितलं, देवा मला पारिजातकाचं झाड पाहिजे. दिलं. जामवंती नावाची पत्नी होती, तिचा नियम होता भगवान शंकरांना रोज 1000 कमळ व्हायची. एक दिवस परमात्मा सोबत गेले, एक कमळ अपूर्ण आलं वाहण्यासाठी. तर माझ्या भगवंताने मागचा पुढचा विचार न करता आपलं स्वतःचं नेत्र कमल त्या ठिकाणी वाहिलं. तेव्हापासून आपण परमात्म्याला काणा किंवा कणई असं म्हणतो. हे झालं परमात्म्याचं त्याच्या प्रतिष्ठांवरचं प्रेम. आणि आता तिसरा प्रकार परमात्म्याचं भक्तांवरचं प्रेम. सांगणा तुकोबाराय, तो परमात्मा त्या भक्तांवरती किती प्रेम करतो. सांगणा तुकोबाराय, भक्त आणि परमात्मा यांच्यातला प्रेम संबंध कसा आहे. तुकोबाराय सांगतात, माझ्याकडे वर्णन करायला शब्द नाही, माझ्याकडे वर्णन करायला शब्द नाही. तुकोबाराय एखादं उदाहरण देऊनच बघा. तुकोबाराय एखादं उदाहरण देऊनच बघा. तुकोबारायने उदाहरण देण्याचा प्रयत्न केला. म्हटले चला आपण उदाहरणच घेऊ. म्हटले एवढं प्रेम, एवढं प्रेम, एवढं प्रेम. म्हटले किती? म्हटले जेवढं माय आणि लेकरामध्ये असतं का, म्हटले तेवढं प्रेम. तू माझी माऊली, मी ओ तुझा ताणा, पाजी प्रेम पाणा पांडुरंगे. त्वमेव माता च पिता, त्वमेव त्वमेव बंधू च सखा, त्वमेव. हे भगवंता तू आमची आई आहे आणि आम्ही तुझे लेकर आहोत. आई कुणालाही म्हणता येत. लेकुराचे गीत, लेकुराचे गीत. सारखं प्रेम करणारं दैवत नाही. आई म्हणजे काय? अरे आ म्हणजे आत्मानी, म्हणजे ईश्वर. आत्म्याला ईश्वराचा साक्षात्कार करून देते तिला आई म्हणतात. आई मायेचा जागर आहे, चैतन्याचा जागर आहे, समृद्धीची गागर आहे, पावसाच्या दारा आहे, थंडगार वारा. आई मायेचा उबारा आहे, हक्काचं व्यासपीठ आहे, भाजीतलं मीठ नाही पहिलं विद्यापीठ. अरे आई ती आई असते नसते सांभाळणारी दाई, असल्यावर कळत नाही, गेल्यावर मिळत नाही तिला आई म्हणतात. स्वामी तिने जगाचा आई विना भिकारी. पूर्वीच्या महिला जात्यावर दळण द्यायच्या आणि दळण दळता 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 सुंदर गाणं म्हणायच्या. आई आई करीते आई कुणीच होईना, आई आई करीते आई कुणीच होईना. माझ्या आईची घसर शजनारीला येईना, माझ्या आईची घसर शजनारीला येईना. आई आई करीते खडी साखरेचा खडा, आई आई करीते खडी साखरेचा खडा. तोंडात टाकल्यान गोड झाल्या दात दाढा, तोंडात टाकल्यान गोड झाल्या दात दाढा. या विश्वामध्ये या
सारखं प्रेम करणार दैवत नाही माई बापांना. नितांत प्रेम आहे, लेकराचं सुद्धा, आईवरती नितांत प्रेम आहे, पण इथं सुद्धा थोडी कमतरता दिसली. म्हटले काय, अरे आई लेकरावर मरेपर्यंत प्रेम करते माई बापांना, पण लेकरू मात्र आईवरती मरेपर्यंत प्रेम करेन हे सांगता येणार? लेकराचं लई प्रेम आहे. आई माझं दप्तर, आई माझी पाटी, आई माझं पुस्तक, आई माझा मोबाईल, आई माझं चार्जर, आई माझा लॅपटॉप, आई माझं टिफिन, आई माझी गाडी, आई माझी चावी, आई माझी नोकरी, आई माझं हे, आई माझं ते, आई 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 करतो कुठपर्यंत? मोठ्यानं बोला वरदार, ऐकायला कमी. कुठपर्यंत महिला मंडळ, कुठपर्यंत? लग्न होईपर्यंत. तुमच्या जालन्याकडे पण इकडं पण असंच आहे का? मला वाटलं आमच्या मनमाड साईडला तसं आहे. एवढ्या लांब कार्यक्रमाला आले, मला वाटलं इकडं काहीतरी वेगळं असेल. गावागावाच्या पद्धती, गावागावाच्या विभागाच्या पद्धती असतात. कोणत्या गावाला कसं, कोणत्या गावाला कसं. आमच्या गावाला मेल्यानंतर माणसं जातात. तुमच्याकडं जिवंतपणी बळीराम बाबा यावं की नाही इकडं परत कार्यक्रमाला? गावागावाच्या पद्धती. आमच्या गावाला जर कीर्तन असलं, सप्ताचं कीर्तन असतं आमच्या गावाला सुद्धा, सप्ताचं असो, वाढदिवसाचं असो, कसलंही कीर्तन असो, आमच्या गावाला जर कीर्तन असलं, कीर्तन संपलं का सगळी मंडळी कीर्तनकाराच्या दर्शनाला येतात, आणि दर्शन घेताना पायावरती एकशे एक एकशे एक रुपये ठेवतात. तुमच्याकडे किती ठेवतात? पाचशे पाचशे. चांगली पद्धत आहे तुमच्याकडे. मला माहिती तुमच्याकडं कीर्तन संपल्यानंतर पैसे ठेवत ठेवतात का? पटापटा बोला, खरं बोला, ठेवतात का? नाही ठेवत. ठेवत नाही ना. तुमच्याकडं परंपरा नाही ना. तुमच्याकडं परंपरा नाही, तुमच्याकडं पद्धत नाही. आजपासून आपण चालू करून घेऊ. चांगली परंपरा आहे, काय हरकत आहे का चालू करायला? गावागावाच्या पद्धती मारा. एकदा जर का आली लग्न गटी समीप नवरा घेवो आपल्याला मंगलाष्टक म्हणले का पहिले पंक्ती जरा सुस्त. काही काही चपला सुद्धा काढत नाही, तसेच बसतात. एकदा याचे दोनाचे चार झाले का जो आई 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 करत होता ना, तो बाई 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 करायला लागतो. मी माझ्या मनाने सांगते का, अजिबात नाही, याला शास्त्रामध्ये आधार आहे, पुरावा आहे. आई रे बेईमान दुनिया, आई रे माईबापांनो. एकदा जर का त्या पत्नीनं पतीच्या नावचं कुंकू कपाळाला लावलं, भांगामध्ये कुंकू भरलं, पायामध्ये जोडवी घातली, गळ्यामध्ये मंगळसूत्र घातलं, त्या पतीच्या घरामध्ये प्रवेश केला, तिचं जगणं म्हणजे पती, तिचं अस्तित्व म्हणजे पती, तिचं काळीज म्हणजे पती, जगण्याचं पतीसाठी राबायचं, पतीसाठी पतीच्या घरच्यांसाठी राब राब राब, ते हाडाची काडे, रक्ताचं पाणी, रात्रीचा दिवस, दिवसाची रात्र, सगळं काही करते आपल्या पतीसाठी. अरे हात तिचाही पण बंगड्या पतीच्या नावच्या, कपाळ तिचाही पण कुंकू पतीच्या नावचं, गळा तिचाही पण मंगळसूत्र पतीच्या नावचं, पाय तिचे पण जोडवी पतीच्या नावचे, भांग तिचाही पण कुंकू पतीच्या नावचं. अरे एवढंच नाही, उदार तिचा पण लेकर पतीच्या नावची, एवढा मोठा त्याग आपल्या पतीच्या नावाने करते. म्हणून आपण आपल्या लक्ष्मीला सांभाळलं, तिला जीव लावा, तिला सांभाळा, तिच्या वेदना, तिच्या संवेदना, तिच्या भावना जाणून घ्या. ज्या घरामध्ये लक्ष्मी आनंदी ना, त्या घरामध्ये कधी लक्ष्मीची कमतरता पडत नाही. अरे ज्याला श्री कळाली तो या जगामध्ये महान झाला, ज्याला श्री बहीण म्हणून कळाली ते माझ्या मुक्ताईचे ज्ञानदेव झाले, ज्याला श्री आई म्हणून कळाली तो माझ्या राजमाता जिजाऊचा शोभा झाला, ज्याला श्री मैत्रीण म्हणून कळाली तो माझ्या राधेचा श्याम झाला, आणि ज्याला श्री पत्नी म्हणून कळाली तो सीतेचा राम झाला. श्री कळाली पाहिजे, श्री समजली पाहिजे.
पती आणि पत्नीमध्ये नितांत प्रेम, नितांत प्रेम आहे, त्यांना एकमेकांशिवाय करमत नाही, क्षणभर सुद्धा ते एकमेकांशिवाय राहत नाही, रात्रंदिवस मज पाहिजे जवळी, क्षण त्या निराळी न गमे घडी, पतीला पत्नीशिवाय, पत्नीला पतीशिवाय क्षणभर सुद्धा करमत नाही, पतिव्रते जैसा प्रतार प्रमाण आम्हा नारायण पैशा परी, आम्हाला सुद्धा देव त्या पद्धतीने आहे ज्या पद्धतीने एका पतिव्रता स्त्रीला आपला पती असतो ना त्या पद्धतीने आम्हाला देव भक्त सांगतात. पण इथं सुद्धा थोडा पण आडवा आला. काय नवरा बायको मध्ये खूप प्रेम आहे, खूप प्रेम आहे, खूप प्रेम आहे, पण कधी काळी कुठतरी केव्हा तरी कस तरी वयोमानानुसार का होत नाही. नवरा बायको मधलं प्रेम कमी. लग्नाच्या आधी साखरपुडा होतो, साखरपुड्यामध्ये तो तिला मोबाईल गिफ्ट करतो. पहिले मोबाईल गिफ्ट करायचे 500, 1,000, 1,500, 2,000, 4,000, 5,000, 10,000, 15,000, 20,000. आता लेवल गेली लाखापर्यंत. आता लाखापर्यंत नवरदेव नवरीला मोबाईल गिफ्ट करतो. ज्याची ज्याची जशी जशी परिस्थिती तसा तसा मोबाईल गिफ्ट दिला जातो. तिने फक्त इकडून मिस कॉल द्यायचा, बॅलन्स तिने तिकडून मारून द्यायचा. हिनं फक्त इकडून मिस कॉल द्यायचा, इन फक्त इकडून मिस कॉल द्यायचा, फोन त्यांना तिकडून करायचा. मग अर्धा अर्धा, एक एक तास, दोन दोन तास, ज्याची ज्याची जशी जशी सवड तसं तसं त्यांचं बोलणं होतं. मग लग्नाच्या आधी तो तिला म्हणतो, तू माझा चांद, तू माझी चांदणी, तू माझी चंद्रमुखी. लग्नाच्या आधी बरं का, वाक्य अंडरलाईन करा. लग्नाच्या आधी म्हणतो, तू माझा चांद, तू माझी चांदणी, तू माझी चंद्रमुखी. लग्न झालं 6 महिन्यांनी म्हणतो सूर्यमुखी. आणि दोन पोरं झाली अशी 1 किलोमीटरवरून स्टँडवरून लांबून येताना दिसली तरी म्हणतो आली ज्वालामुखी. आता स्फोट झालेश्वरात नाही, म्हणजे लग्नाच्या आधी चंद्रमुखी, 6 महिन्यांनी सूर्यमुखी, दोन पोरं झाली की ज्वालामुखी. संपला विषय. पती पत्नीमध्ये किती प्रेम असू द्या, कधी काळी केव्हा तरी कुठंतरी कसं तरी भांडणं होतात. एक बायको आपल्या नवऱ्याला म्हणे, तुम्ही इतके बोळे, इतके बोळे, इतके बोळे, तुम्हाला अगदी सहज कोणी पण फसवेल. तो म्हणे एकदम बरोबर. म्हणे कस काय, सुरुवात तुझ्या बापानच केली, संध्याकाळी याला जेवायलाच भेटलं नाही. नवरा बायको मध्ये भांडणं व्हायला काहीच कारण लागत नाही. एक साधं उदाहरण सांगते. एक आपले शेतकरी शेतातून आलं, बायकोला म्हणे जरा प्यायला पाणी दे. पाणी दे म्हटल्यानंतर ती आपली किचन मध्ये गेली, तिने पाण्याचा ग्लास भरला, पण ती जरा हुशार होती, पुढची होती, जरा सावध होती, कुठली होती, कांडारीची होती. ती म्हणली आता पाणी द्यायचं, जरा वेळ आणि चहा द्यायचा. दोन्ही सोबतच नव्हती, तिने चहा ठेवला, चहा गाळला. याला वाटलं एवढा वेळ झाला मी हिला पाणी सांगितलं, पाणी का नाही आलं. हे नेमकं शेतातून वैतागून आलं होतं का, शेतामध्ये याचा बैल सुटला होता आणि तो डायरेक्ट संपतरावच्या बांधावर गेला होता. संपतरावचं याचं नेमकं भांडण झालेलं. इथं कोणी संपतराव नाही ना, ज्या असतील ते सोडून बरं का, नाही तर कीर्तन संपलं येतील माझ्या संग भांडायला. संपतरावचं याचं नेमकं भांडण झालेलं. या जसं वैतागून आलं, ती जशी समोरून चान पाणी घेऊन आली, याला खाडखण तिच्या कानामागं मारली. तुम्हाला अनुभव नाही का, टायमिंगच नाही बघितला त्यांनी. खाडकन कानामाग कशी मारली बरं, खाडकन कानामाग मारली. काळ अनुभव आहे ना, हा. तर खाडकन कानामाग मारली, कानामाग मारली, ट्रे गेला, बशी गेली, चहा गेलं, पाणी गेलं, सगळंच गेलं. ती म्हणली काहून मला मारलं, काहून मला मारलं, एवढा वेळ लागतो का पाणी आणायला, किती वेळ झाला तुला पाणी आणायला सांगितलं, इतक्या वेळ लागतो का पाणी आणायला. अहो मी तुमच्यासाठी चहा ठेवत होते, मी विचार केला आता पाणी घेऊन द्यायचं, जरा वेळ आणि चहा न्यायचा, पाणी आणि चहा सोबतच नेऊ. मी तुमच्यासाठी चहा ठेवत होते आणि तुम्ही मला मारलं, मी तुमच्यासाठी चहा टाकत होते आणि तुम्ही मला मारलं. अहो तुमच्यासाठी आई बाप भाऊ बहीण काका काकू मामा मावशा सगळ्यांचा त्याग केला, तुमच्या घरात आले, राब 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 ते आडाची काड, रक्ताचं पाणी, रात्रीचा दिवस, दिवसाची रात्र सगळं काही करते तुमच्यासाठी, वरून तुम्ही मारला. मारला हो जरा लोकांचे नवरे जाऊन बघा किती चांगले. बायकोना 1,000ची साडी मागितली तर 2,000ची घेतात. कंडारीचं महिला मंडळ घेतात का, इथंच कबूल करून घ्या बरं का. बायकोनं 2 तोळ्याचा नेकलेस मागितला की 4 तोळ्याचा करतात. लग्नात मैत्रिणी म्हणत होत्या तुला खूप हँडसम नवरा मिळाला, आणि हा बिगर शंद्राचा मसुबा माझ्या नशिबात पडला. असा कुठं नवरा असतो का. मला तुम्ही मारलं ना बास, मला थांबायचं नाही. तुम्ही मला मारलं, मला थांबायचं नाही. गेली बेडरूम मध्ये, कपाट खोललं, साड्या काढल्या, बॅग मध्ये साड्या भरल्या, त्याच्या समोर बॅग आपटली, त्याला सांगितलं मे मायके चले जाऊंगी तुम दे कते रो. आता याला प्रश्न पडला, अरे ही जर मायरी गेली तर संध्याकाळीच भाकरीची पंचायत झालेश्वर आणणार नाही. ए अग ऐक ना, काय मी का तुला खरंच मारलं का, मग प्रेमानं मारला प्रेमानं. ती म्हणे असं कधी कोणी प्रेमानं मारत असतं का.
लोक प्रेमानं साडी घेतात, गजरा घेतात, आवडीची वस्तू घेतात, कॅडबरी घेतात, एखादा सोन्याचा डाग करतात, कुणी प्रेमानं मारतं का? अगं खरंच प्रेमानं मारलं, तो म्हणला माझी प्रेम करायची पद्धतच वेगळी. म्हटलं हुशार होता तो चाटा मारायला. कुठला? कंडारीचा. दुसरं गाव निवडा ना एखादं. हा हुशार होता तो कंडारीचा. तो म्हणला अगं माझी प्रेम करायची पद्धतच वेगळी. म्हटलं माझं ज्याच्यावर प्रेम असतं ना म्हटलं मी त्याला मारत असतो. खरंच तुमचं ज्याच्यावर प्रेम असतं तुम्ही त्याला मारत असतात हो. म्हणजे तुमचं ज्याच्यावर जेवढं जास्त प्रेम तुम्ही त्याला तेवढं जास्त मारतात. अगं हो माझं ज्याच्यावर जेवढं जास्त प्रेम ना मी त्याला तेवढं जास्त मारत असतो. म्हणजे जेवढं जास्त प्रेम तुम्ही त्याला तेवढं जास्त मारतात हो. तिनं काही मागचा पुढचा विचारच नाही केला. तिनं काय केलं? त्याच्या खाडकणी इकडूनही मारली आणि इकडूनही मारली. त्यानं असाच गाल धरला. तो म्हणला का गं मला मारलं? ती म्हटली तुम्हाला काही डोकं, तुम्हाला काही अक्कल, तुम्हाला काही कळतं का? हो तुमचं तरी माझ्यावर सिंगल प्रेम आहे पण माझं तुमच्यावर. हुशार होती ना ती कंडारीची. महाराज नवरा बायको मध्ये किती प्रेम असलं, कधी काळी कुठेतरी केव्हा तरी कशी तरी भांडणं होतात, वाद होतात, प्रेम कमी होतं. पण माझा परमात्मा आणि भक्त यांच्यातलं प्रेम नाही कमी होत, ते वाढत जातं, वाढत जातं, वाढत जातं. मग प्रेम 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 म्हणजे काय? व्हॉट इज लव्ह? प्रेमाची डेफिनेशन काय? प्रेमाची व्याख्या काय? प्रेम सांगता येत नाही, प्रेम दाखवता येत नाही, प्रेम हे केलं जातं. आपलं समोरच्या व्यक्तीवर किती प्रेम आहे त्याला सांगून जमत नाही. समोरच्या व्यक्तीसाठी आपण किती करतो, काय करतो, कुठल्या भावनेनं करतो. प्रेमामध्ये फिलिंग्स इज इम्पॉर्टंट, प्रेमामध्ये ॲक्टिव्हिटीज इम्पॉर्टंट, प्रेमामध्ये भावना महत्त्वाची आहे, प्रेमामध्ये क्रियाशीलता महत्त्वाची आहे. तुको बराय परमात्मा भक्तांवरती प्रेम करतात मग ते परमात्मा भक्तांसाठी करतात काय? तुकोबाराई सांगतात अरे ज्ञानियांचे रजी युग्यांची मौली साधकांचे मायबाप चक्रवर्ती सम्राट चैतन्याचा जीवाळा मौली महावैष्णव ज्ञानोबराय ज्ञानेश्वरी मध्ये वर्णन करतात. देखा नमलते या प्रभूचे अद्भुत प्रेम भक्तांचे जे सारत्यपण भारताचे करीत असे ते प्राणापरवते आवडते जे निरुते जे भक्त चरित्रा ते प्रशंसिती किंबहुना आवडे निरूप. ज्याला कुठली उपमाच नाही, ज्याला कुठला दाखलाच नाही, त्यांच्या प्रेमाला कुठली उपमा नाही, कुठला दाखला नाही. मग तू कोबराय असा तो परमात्मा त्या भक्तांसाठी असं नेमकं करतो तरी काय? तू कोबराय सांगतात अरे काय करतो ते नका विचारू. काय करत नाही ते विचारा. काय करतो? अभंगाच्या पहिल्या माझ्या विठोबाचा कैसा भाव. अर्जुनाची व्याजे गीता प्रकाशनी श्री राजे संसारा एवढे थोरो जे फेडिले जगाचे पछाचिनी उरसे दुबते होय गरोदेसे झाले पांडवाचे निमिसे जगत उद्धरण. अर्जुनामुळे संपूर्ण जगताचा उद्धार झाला. गीता संस्कृत मध्ये होती, तुम्हा माझड जीवांना कळत नव्हती म्हणून माझ्या माऊलींनी तिचं मराठीमध्ये रूपांतर केलं. गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी. गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी.